अरे का आता राहिल्यावर महाडमध्ये महिला शिवसेना आघाडीचा जल्लोष, बहीण माझी योजनेचा महाडमध्ये महिला आघाडीकडून जल्लोष, एकमेकांना पेढे भरून केला जल्लोष. महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेल्या सर्व योजनांचा महाड शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं स्वागत. 27 जून रोजी महाराष्ट्र सरकारचे शेवटचं अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनामध्ये सरकारमार्फत अर्थसंकल्प मांडण्यात आला. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील महिला, तरुण आणि शेतकरी वर्गाला शासनामार्फत भरभरून देण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली. महिला वर्गासाठी बहीण माझी लाडकी योजना सुरू केली. या योजनेत महिलांना महिना 1500 रुपये मानधन दिलं जाईल अशी घोषणा केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. जागोजागी सरकारचं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महाड तालुक्यातील शिवसेना महिला आघाडीमार्फत महाडमधील छत्रपती शिवाजी चौकात महिला आघाडीने एकमेकींना पेढे भरून जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद गोसालकर, शिवसेना महिला आघाडी दक्षिण रायगड उपसंघटिका सपनाताई मालुसरे, शिवसेना प्रवक्ते नितीन पोवळे, शिवसेना महाड तालुका प्रमुख सुरेश महाडिक, शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, शिवसेना महिला आघाडी महाड शहर प्रमुख विद्या देसाई, शिवसेना महाड शहर संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर, शिवसेना युवासेना महाड शहर प्रमुख निखिल शिंदे, शिवसेना महाड तालुका संपर्क प्रमुख प्रमोददादा गोगावले, युवासेना महाड तालुका प्रमुख रोहिदास उर्फ पप्या आंबवळे, ज्येष्ठ शिवसैनिक नितीन आरते निगडे, ग्रामपंचायत सरपंच नूतन गोपाल मोरे इत्यादी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत शासनाच्या योजनांचं स्वागत केलं. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड रायगड. खऱ्या अर्थाने काल महाराष्ट्रातील तमाम महिलांना, खऱ्या अर्थाने ज्या शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामकरी आहेत, या महिलांना कुठेतरी आधार दिला पाहिजे, कुठेतरी दिलासा दिला गेला पाहिजे या भावनेतनं काल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काल बहीण माझी लाडकी या योजनेचा खऱ्या अर्थाने काल जी घोषणा केली गेली, खऱ्या अर्थाने मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि आदरणीय आमदार परशुजी गोगावले यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करावं असं वाटतं आणि त्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने इथे आज उपस्थित आहोत. ज्या पद्धतीने काल घोषणा केली गेली त्याचा GR देखील लगेचच पारित केला गेला आणि ज्या पद्धतीने आज सरकार हे गतिमान सरकार जे काम करत आहे, जे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि सर्वसामान्य जनता म्हणून आम्ही आज जल्लोष करण्यासाठी आलेलो आहोत. आज गेल्या 2.5 वर्षापासून ज्या पद्धतीने आज सरकार काम करतं आहे, महायुतीचं सरकार जे काम करतं आहे, ते खरोखर वाखाणण्याजोग आहे. आपण जर बघितली तर लेख माझी लाडकी जी देखील योजना आणली गेलेली आहे, आज खऱ्या अर्थाने बघितलं तर महिला बचत गटांना दिलेलं स्वातंत्र्य, त्याच्यामध्ये असणारं खऱ्या अर्थाने निधी उपलब्ध करून दिले गेलेलं आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ST 50% सवलत महिलांना दिली गेलेली आहे आणि आज कालच जी घोषणा केली गेलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्या घोषणेची अंमलबजावणी करून त्याचा GR निघालेला आहे, ती बहीण माझी लाडकी योजना देखील आलेली आहे. मी खऱ्या अर्थाने सर्व आपल्या महायुतीच्या सरकारचं मी अभिनंदन करते आणि तो उत्साह, तो आनंद साजरा करण्यासाठी आम्ही या सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज इथे उपस्थित आहोत. मी पुन्हा एकदा आमच्या आमदार साहेबांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, या तिन्ही लोकांनी सरकारने फार महिलांसाठी फार योजना जाहीर केलेल्या आहेत. कालच मुख्यमंत्री बहीण लाडकी ही योजना जाहीर करून प्रत्येक महिलांना महिन्याला 1500 रुपये तिच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याचबरोबर अन्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजना ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्रासाठी सुद्धा लोकांना मोफत त्या ठिकाणी आपल्या तीर्थ घेणार आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी ST पास असेल, 50% सवलत असेल, ST महिलांसाठी अनेक योजना या मुख्यमंत्र्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये राबवलेले आहेत. मग अन्नपूर्णा योजना आहे, नंतर लेख लाडकी योजना आहे, अशा महिला बचत गटांना अनुदान 15,000 ऐवजी 30,000 केलेले आहेत. अशा प्रकारचं अनेक महिलांसाठी हे सरकार खऱ्या अर्थाने महिलांचं सक्षमीकरण करण्यासारखं सरकार आहे. वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. अशा प्रकारे या सरकारने
शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, नंतर युवकांसाठी आणि खऱ्या अर्थाने भक्त जे असतात ते धार्मिक क्षेत्रासाठी अशा अनेक योजना या सरकारने केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे सरकार पुन्हा सत्तेवर येईल आणि पुन्हा आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचा मला आत्मविश्वास आहे. अशाच प्रकारचा आमच्या आमदार भरतशेठ गोगावलेंनीसुद्धा पाठपुरावा केलेले आहेत. आम्ही महाड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमदार भरतशेठ गोगावले मुख्यमंत्र्यांचे आणि सर्वांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो.